पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये डंझो डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या वेशात येऊन चोरांनी 1.5 लाखांच्या पितळी कलाकृती लंपास केल्याचं समोर आले. सध्या याचा व्हिडिओ 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात ही सगळी घटना घडली. ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीमध्ये गेल्या आठवड्यात 10 एप्रिल रोजी रात्री 8:30 ही घटना घडलेली आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. आता या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस पुढचा तपास करत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता समोर आल्याची माहिती आहे. आता व्हिडिओच्या आधारावरून पोलीस चोरांचा तपास घेत आहेत.